एक अफवा पसरली आणि आमदार महोदयांची झोपच उडाली हल्ली सोशल मीडियावर गोष्टी पटकन जोरदार व्हायरल होतात घटना खरी आहे की खोटी हेही तपासलं जात नाही त्यातून अफवा पसरते आणि त्याच अफवेमुळे अनेकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो अशीच एका आमदाराच्या मृत्यूची अफवा पसरल्याची घटना घडली लोक त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली द्यायला लागले आणि जिवंत असलेल्या आमदारांची झोपच उडाली बिहारमधील बोचहाचे विद्यमान आमदार मुसाफिर पासवान यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या सोशल मीडियाद्वारे प्रसारित झाल्या आणि त्यानंतर आमदार महोदयांनीच सत्य सांगितलं अरे मी अजून जिवंत आहे असा खुलासा त्यांना सोशल मीडियाद्वारे करावा लागलाय मुसाफिर पासवान हे नेहमीच आजारी असतात ते मुकेश सहानी यांच्या विकासशील इन्सान पार्टीचे आमदार आहेत कधीकधी त्यांची प्रकृती अधिक खालावल्यावर ऑक्सिजन सपोर्टची देखील गरज भासते याच दरम्यान रविवारी म्हणजेच एकोणीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांचं निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी ही परिसरात पसरली तेव्हा त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या कुटुंबियांना शोक संदेशाचे फोन करायला सुरुवात केली लोकांनी त्यानंतर थेट मुसाफिर पासवान यांच्या वैयक्तिक फोनवर कॉल करायला देखील सुरुवात केली आणि त्यानंतर पासवान यांना मोठा धक्काच बसला त्यामुळे त्यांनी तातडीने आपल्या समर्थकांना कार्यकर्त्यांना सोशल मीडियावरून अजून मी जिवंत आहे असं सांगितलं तसेच मृत्यूबाबतच्या खोट्या बातम्या पसरवणं थांबवा असं आवाहन देखील त्यांनी केलं पासवान आजारी असल्याने लोकांना देखील त्यांचा मृत्यू झाल्याचं खरं वाटलं काही दिवसांपासून पासवान यांच्यावर पाटणा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांना भेटण्यासाठी मुकेश सहनी यांच्यासह चिराग पासवान यांनी देखील त्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या स्वास्थासाठी प्रार्थनासुद्धा केली होती त्यानंतर ते, ते बरे होऊन आपल्या घरी मुझफ्फरपूरला निघून गेले होते त्यानंतर अचानक सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या बातम्या पसरल्याने सर्वांनाच धक्का बसला मात्र या अफवेमुळे आमदारांना हे सांगावं लागलं की मै अभी जिंदा हूं या घटनेबद्दल तुमची काही मतं असतील तुम्हाला काही वाटत असेल तुम्हाला काही बोलायचं असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो करा लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद